उन्हाळ्यामध्ये मुलांना हलका फुलका नाश्ता कसा करून द्यायचा, मुलांना चटपटी नाश्ते पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला एक वाटी पोह्यापासून अतिशय सुंदर असा टेस्टी नाश्ता करून दाखवणार आहे. अतिशय सिंपल आहे, हेल्दी आहे आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. मुलं घरी आहे तर त्यांना असे चटपटी नाश्ते करून द्या म्हणून त्याच्यासाठी आज मी तुम्हाला एक वाटी पोह्याचा नाश्ता करून दाखवणार आहे. पोहे आपण नेहमीच खातो पण हा पोह्यापासून वेगळा नाश्ता करून देणार आहे. तर पोहे आपल्याला सुरुवातीला पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि इथे मी जाड पोह्याचाच वापर केलेला आहे. सुरुवातीला एक पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे, परत दुसरं पाणी टाकायचं आणि परत आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडे 5 मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं. नंतर काय करायचं आपल्याला त्याच्यासाठी, मग मी परत अजून आपल्याला रवा घ्यायचा. आता मी रवा घेत आहे, रवा इथे बारीक वापरलेला आहे. एक वाटीच रवा घ्यायचा आपल्याला आणि तो बारीक असला तरी चालेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला दही वापरायचं आहे. आता दही इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नको आणि ते दही आपल्याला रव्यामध्ये टाकायचं आहे. आणि रवा आणि दही पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे का, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला रवा चांगला मुरायला हवा. मग त्याच्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर करत आहे, बिलकुल 1 ते 2 चम्मच जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला. आणि नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता आपले पोहेसुद्धा चांगले मुरलेले आहे तर मग पोहे काय करायचे, आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे. जोपर्यंत त्याचा लगदा होते तोपर्यंत आपल्याला चांगले पोहे मळून घ्यायचे आहे. आता पोहे आपले चांगले मळून झालेले आहे. अतिशय सिंपल असा नाश्ता आहे. या नाश्त्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खायलासुद्धा तितकाच टेस्टी लागतो. रोजचे पोहे खाऊन पोरं बोर झालेले आहे म्हणून पोह्यापासून हा नवीन असा एक नाश्ता. आता रवासुद्धा आपला मुरलेला आहे, रवा आपल्याला पोह्यामध्ये टाकायचा आहे आणि दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं आणि हिरव्या मिरच्याचा वापर केलेला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या इथे वापरला आहे. जर तुम्हाला मिरच्यांचा वापर जास्त करायचा नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तिखटचासुद्धा वापर करू शकता. नंतर आपल्याला थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून छान कालवून घ्यायचं आहे. पूर्ण घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आणि नंतर त्याचे आपल्याला वेगवेगळे आकार देऊ शकता तुम्ही. आता इथे मी छोटा गोळा घेऊन त्याचे चपटे असे आकार केलेले आहे. तुम्ही वेगळा आकारसुद्धा त्याला देऊ शकता. आता तोपर्यंत काय करायचं, आपल्याला चाळणीला मी तेल लावून घेत आहे. अरे वा अंता, आज कोणता नाश्ता करत आहे? आज मी तुमच्यासाठी पौष्टिक नाश्ता बनवित आहे. मिस्टरला सुद्धा वाटलं की मी आज कोणता नवीन नाश्ता करत आहे, त्यांना सुद्धा थोडंसं नवीनच वाटलं. आता सर्व चाळणीमध्ये आपल्याला एक एक करून ठेवायचं आहे. कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि वरतून आपल्याला चाळणी ठेवायची आणि वाफवून घ्यायचं. आपल्याला जास्त वेळ वाफायचे नाही, 2 ते 5 मिनटं आपल्याला वाफून घ्यायचे आहे. पण मध्यात आपल्याला चेक करायचं आहे, तोपर्यंत मी तुम्हाला चटणी करून दाखवत आहे. चटणीमध्ये आपल्याला डाळिया घ्यायचा, कोथिंबीर घ्यायचं आणि खोबऱ्याचा किस घ्यायचा. थोडंसं जास्त घ्यायचा खोबऱ्याचा किस. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एक हिरवी मिरची. हिरवी मिरचीचा मी फार कमी वापर करते. आणि थोडंसं आपल्याला दही टाकायचं, 2 ते 3 चम्मच दही टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं. आणि त्याची आपल्याला पूर्ण अशी छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. अतिशय प्लेन अशी पेस्ट करायची म्हणजे ती चटणीसुद्धा खायला अतिशय सुंदर लागते. बघा आपली चटणीसुद्धा छान झालेली आहे. नक्की तुम्ही अशा पद्धतीची चटणी करून बघा. आता आपले वाफवून झाले की नाही ते सुद्धा बघायचे, आपण चेक करून बघायचं. आता मी काट्याच्या चमच्याने चेक करून बघत आहे. आता त्याला काहीच लागत नाही तर समजून जायचं की आपली ते वाफ खूप सुंदर आलेली आहे. नंतर काय करायचं, आपल्याला त्याला थंड करायला ठेवायचं. थंड होऊ द्यायचं तेव्हाच आपल्याला नंतर समोर काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा इत अतिशय सुंदर आणि छान झालेले आहे.
आणि वाफसुद्धा छान आलेली आहे. बघा, परत मी तुम्हाला चेक करून दाखवत आहे. आता काय करायचं, एका कढईमध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे, तेलाचा जास्त वापर करायचा नाही. आणि त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे, कढीपत्त्याची पानं टाकायची फोडणीसाठी, आणि इथे चिली फ्लेक्स वापरलेलं आहे, असेल तर टाका किंवा नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. नंतर आपल्याला ते पीसेस टाकायचे आहे पोह्याचे, आणि 2 मिनटं आपल्याला पूर्ण कालवून घ्यायचं आहे. बघा, इतका सुंदर आणि छान नाश्ता झालेला आहे, कमी वेळामध्ये होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही, 10 किंवा 15 मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो. आणि सर्व करायचं, गरम गरम खायला अतिशय सुंदर लागतो, पोटभरीचा नाश्ता आहे. सकाळी जरी तुम्ही मुलांना करून दिला तरी मुलांचे पोट भरून जाईल असा पोटभरीचा पौष्टिक हेल्दी नाश्ता आहे. आणि चटणीसोबतसुद्धा अतिशय सुंदर लागतो, किंवा टमाटर सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. चल मग, करताय ना हा नाश्ता, नक्की एक वेळा ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला जमेल. मुलांना मधल्या वेळेस भूक लागते, आता सुट्ट्या लागलेल्या आहे, आणि अतिशय टेस्टी आणि सुंदर नाश्ता झालेला आहे, पोह्यापासून बनवलेला आहे. कसा वाटला तुम्हाला नाश्ता, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, आनंदी रहा, धन्यवाद. खूपच यम्मी झालेला आहे हा नाश्ता. तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा.